द ब्रिस्टल इटालियन डे फेस्टिवल आहे तर तिकडे आलेलो आहे आम्ही. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आम्ही आलेलो आहोत नदीच्या कडेला आणि आमच्या घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावरच आहे. तुम्ही हे आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे. तर तिथे आहे इटालियन डे फेस्टिवल आणि तर कसं असणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर खूप सारे लोक आज आणि आज सॅटरडे पण आहे आणि आज थोडीशी गरमीसुद्धा आहे. पाऊस येणार आहे 4:00 नंतर, त्याच्यामुळे आम्ही लवकर आलेलो आहोत. तर आता चला आपण तिथे पोचतोच आहे. तर आम्ही चालत चाललो तिकडे खाली आहे. आणि इटालियन फेस्टिवल आहे म्हणजे पिझ्झा वगैरे पिझ्झा असणार आहे, परत फ्राईज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे असणारच, टाको वगैरे. तर ते काय काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर आपण आलो होतो इथे, तुम्ही बघितलं असेल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तर बघा हे फेस्टिवल पूर्ण. हे लाईन लागलेली आहे फूडसाठी. आणि इथे कपड्यांचे पण शॉप आहेत इटालियन. आणि बघा तिकडे किती छान मोठी शिप आलेली आहे, ती जुन्या याच्यातली. आणि जेव्हा इथे फेस्टिवल असतो ना तेव्हा ती शिप येत असते आणि ती आज शिप ती आलेली आहे आणि एवढी सुंदर आहे ना ती. मी ते जॅक स्पॅरोच्या मूवीमध्ये बघते तशी त्या टाईप थोडीशी दिसते. तर मी आणि एकदम जुनी आहे ती आणि खूप मेंटेन आहे, खूप छान आहे ती. आणि सगळे इथे लाईनमध्ये थांबलेत बघण्यासाठी. आय थिंक त्याचा पास आहे बघण्यासाठी. आई थिंक ते पास वगैरे भेटतो तर ते बघण्यासाठी. ये तर किती छान आहे ती बोट. वा, ह्या इटालियन फेस्टिवलचं मेन आकर्षण म्हणजे ही बोट आणि ती दरवर्षी ह्या फेस्टिवलला इथे येत असते. डॉग. इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा ठेवलंय आणि इकडे असे स्टॉल आहेत, छोटे छोटे स्टॉल आहेत. इकडे पूर्ण खाण्याचं आहे, नॉनव्हेज वगैरे आणि इकडे आईस्क्रीम पिझ्झा. एक तासानंतरच आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर मी साबुदाणा खीर बनवायला घेतली. मी बनवत आहे साबुदाण्याची खीर आणि त्याच्यासाठी आता दूध गरम करायला ठेवत आहे. तर बघा हे आपण साबुदाणे ॲड करून घेतलेले, ते आता आपल्याला दुधामध्ये थोडे शिजवून घ्यायचे. आता हे छान शिजून घेणार मी साबुदाणे.
मला जसं गोड हवं तसं तुम्ही साखर ॲड करू शकता. तर मी इथे 5 टेबलस्पून ॲड करणार आहे साखर. विलायची पावडर, केशर. तर बघा, साबुदाणा खीर रेडी झालेली आहे आणि छान घट्ट झालेली आहे ती. आणि साबुदाणा जर तुम्ही जास्त टाकले ना तर खूप घट्ट होते ती, मस्त होते ती. तुम्ही पण अशी करून बघा. तर मंडळी, दुपारी आम्ही घरी आलो, ते फेस्टिवल थोडंसं बघितलं आणि खूप ऊन होतं, त्याच्यामुळं आम्ही 1-1.5 तासातच रिटर्न आलो. आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत. जयला श्रीकृष्ण बनवलेला आहे आणि त्याला छान रेडी केलेलं आहे. तर आम्ही सगळे चाललेलो आहोत स्वामीनारायण मंदिरमध्ये. ते आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तिकडेच आम्ही चाललेलो आहोत आणि आज श्रीकृष्णाचं तिथे थोडंसं असणार आहे तर त्याच्यासाठीच मंदिरामध्ये आम्ही चाललेलो आहोत. आणि जन्माष्टमीला मी साबुदाण्याची खीरसुद्धा बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला तुम्ही पाहिलाच असेल ह्या व्हिडिओमध्ये. तर चला आता आम्ही निघत आहोत. आताच आम्ही मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत आणि आता आम्ही आतमध्ये जातो मंदिरामध्ये. आणि बसलाय श्रीकांतच्या तिथे. जय इकडे बघ, जय. तर आता आरती वगैरे होईल 7 वाजता. तर तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवते. મહાભારતમાં કૌરવ પાંડવોને કૌરવનું યુદ્ધ થવાનું હતું અને દુર્યોધન અને અર્જુન ભગવાન પાસે પહોંચ્યા અને દુર્યોધને કહ્યું કે હું પહેલો આવ્યો એને મારી માંગણી અને એમ કે અર્જુન. आता इथे लहान मुलं दहीहंडी फोडत आहे आणि त्याच्यानंतर आरती होईल. तर प्रसादामध्ये होतं छोले, मिक्स व्हेज नान, लाडू, तो छोटेसे आलू वडे आणि डाळ भात. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.